स्टेनोग्राफर मास्टर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण शांती शीघ्रगती लघुलेखन मधील डिक्टेशन घेणार आहोत. स्टार्ट. प्रिय महोदय, आपले दिनांक 10 मार्च 1985 पत्र मिळाले. आपण आमच्या कारखान्यातील तयार होणाऱ्या सर्व प्रकारच्या रेडीमेड कापडाची एजन्सी घेऊ इच्छिता हे वाचून आम्हास आनंद झाला व आपले पत्र आम्ही आमच्या भागीदारी सभासदांमध्ये सर्वमताने मंजूर करण्यात आले व आमचे तयार कापडाची एजन्सी आम्ही आपणास सोलापूर जिल्हा, उस्मानाबाद जिल्हा व लातूर जिल्हा यासाठी देण्याचा विचार आहे. आपण जर खालील अटी व शर्ती मान्य करीत असाल तर आम्ही ती एजन्सी आपणास देऊ. कमिशन व एजन्सीच्या अटी याबाबत सांगावयाचे झाल्यास अत्यंत भारी प्रतीच्या कापडावर आम्ही विक्रीच्या सरासरी 25% कमिशन देतो आणि कमी प्रतीच्या कापडावर विक्रीच्या 20% कमिशन देतो. आपल्या मागणीप्रमाणे माल पाठवण्याची व्यवस्था आम्ही ताबडतोब करू व माल पाठवण्याचा खर्चही आम्हीच सोसू. त्याचप्रमाणे तयार माल आपल्या सांगितलेल्या ठिकाणी पोहोचेपर्यंत त्याची काही नुकसाने, माल गहाळ होणे अथवा माल वेळेवर न पोहोचणे त्याची सर्व जबाबदारी आमच्यावर राहील. परंतु आम्ही पाठवलेला माल आपण सांगितलेल्या ठिकाणी पोहोचल्यानंतर मात्र त्याच्या सुरक्षिततेची काळजी आपणावरच राहील. त्यानंतर होणाऱ्या नुकसानीस आम्ही जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. तयार माल ST पार्सलने अथवा रेल्वे पार्सलने पाठविला जाईल व तो माल आपण ताबडतोब सोडवून घेऊन आपल्या दुकानापर्यंत नेण्याची सर्व व्यवस्था आपणास करावी लागेल. त्यासाठी होणारा सर्व खर्चही आपणास द्यावा लागेल. आमच्या कारखान्यात तयार होणाऱ्या सर्व तऱ्हेच्या तयार कापडाचे नमुदे दरपत्रकासहित पत्रासोबत जोडले आहेत. गिराईकांचे लहान मुलामुलांसाठी बाबासूट व पेटीकोट यासाठी नवीन नमुने हे विशेष आकर्षण राहील. आमचा माल मागवताना दरपत्रकाप्रमाणे होणाऱ्या बिलातून आपणास वर नमूद केल्याप्रमाणे मिळणाऱ्या कमिशनची रक्कम वजा करूनच उरलेली रक्कम चेकने आगाऊ पाठवणे आवश्यक आहे. एकदा पाठवलेला माल परत घेण्याची आमच्याकडे पद्धत नाही, त्यामुळे माल मागवताना सर्व गोष्टींचा विचार करूनच आपण मालाची ऑर्डर देणे अशी आमची विनंती आहे. आपणास आमच्या वरील सर्व अटी व शर्ती मान्य असल्यास आम्ही आपणास एजन्सी देऊ इच्छितो. आपणाकडून लवकरच उत्तराची अपेक्षा आहे. आपले विश्वासू.